हिंदी बिग बॉसचं सध्या 16वं पर्व सुरू आहे. यंदाच्या हटके आणि जबरदस्त स्पर्धकांमुळे हा सीझन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात चांगलाच यशस्वी ठरला आहे. आता मात्र बिग बॉस 16चा महाअंतिम सोहळा जवळ येत चालला आहे, पण त्यापूर्वी चाहत्यांना मागच्या आठवड्यात मोठा धक्का बसला. या आठवड्यात असे काही घडले की यापूर्वीच्या 15 सीझन मध्ये देखील घडले नव्हते. ते म्हणजे अब्दूने कामानिमित्त स्वइच्छेने घरातून घेतलेली एक जी. या सीझन मधील छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळखला जाणारा अब्दू रोझिकने बिग बॉसच्या सगळ्या चाहत्यांची मने जिंकून घेतली, तर त्याचा गोड आणि दिलखुलास अंदाजही प्रेक्षकांना चांगलाच भावला. पण आता मात्र त्याने पुन्हा एकदा आणि अखेरचा बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. अब्दूच्या घरातील एक्झिट नंतर घरातील सर्वच सदस्य भावुक झाले होते आणि त्याचा जिगरी यार शिव ठाकरे ही रडला. तसेच या आठवड्यात आणखी दोन स्पर्धकांची एक्झिट झाली आहे. ती म्हणजे बिग बॉस 16चा मास्टर माइंड साजिद खान आणि घरातील गोड सदस्य श्रीजिता डे यांची. श्रीजिता डेला फिनाले पूर्वीच हा शो सोडावा लागणार आहे, त्यामुळे आता बिग बॉसचे चाहते मात्र दुःखी झाले आहेत. तर श्रीजिता ही सीझनच्या सुरुवातीलाच घराबाहेर पडली होती, परंतु तिने वाईल्ड कार्ड म्हणून घरात पुन्हा एकदा एंट्री घेतली आणि 100 दिवसांचा टप्पा पार केला. पण आता मात्र तिने देखील बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. बिग बॉसने साजिद खानला खूप खास पद्धतीने निरोप दिला आहे. तसेच बिग बॉसच्या म्हणण्यानुसार तो घरातील असा एकमेव सदस्य आहे ज्याचा घरातील सर्वच सदस्यांनी आदर केला. साजिद खान नुकताच बिग बॉस मधून बाहेर पडला आणि बाहेर पडताना त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव 100% असं असून या चित्रपटासाठी बिग बॉस सोबत झालेले कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे तो बाहेर आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या आठवड्यात एकूण 3 सदस्यांच्या एक्झिटमुळे प्रेक्षक मात्र नाराज झाले आहे. बिग बॉसच्या 16व्या सीझनचा फिनाले हा येत्या 12 फेब्रुवारी रोजी पार पडणार असून फिनाले मध्ये कोणत्या स्पर्धकांमध्ये चुरस रंगणार आणि यंदाच्या या धमाकेदार सीझन मध्ये कोण ट्रॉफीचा मान पटकावणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. तर तुम्हाला काय वाटतं, बिग बॉसच्या 16वा सीझन कोण जिंकावा हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.